इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. यापूर्वील व्हिडिओमध्ये आपण 2017 साली विचारत आलेल्या प्रश्न आणि त्यांची उत्तरे कशी देता येतील ते पाहिलं होतं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न 51 ते 75 म्हणजे उर्वरित जे बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरील जे 25 प्रश्न राहिले होते त्यांची या व्हिडिओमध्ये आपण पाहूया उत्तरे कसे देते येतील ते. तर या ठिकाणी आपण प्रश्न पाहू. प्रश्न 51 ते 55 म्हणजे 5 प्रश्नांसाठी ही सूचना आहे. पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे तो संबंध शोधा व प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा. म्हणजे दोन्ही पदातील संबंध आपणाला या ठिकाणी ओळखायचा आहे. 51वा प्रश्न, मोरो त्रिंबक पिंगळे प्रधान, हा जो संबंध आहे अष्टप्रधान मंडळ शिवरायांचे जे होतं तर प्रधान हे मोरो त्रिंबक पिंगळे होते. तर निराजीरावजी कोण होते तर याचं आपण इतिहास जर अभ्यासला असाल तर निराजीरावजी हे न्यायाधीश होते. त्यामुळे 51व्या प्रश्नाचं अचूक उत्तर न्यायाधीश. 52वा प्रश्न, एकवीस जून आपल्याकडे सर्वात मोठा दिवस तर 22 डिसेंबर या दिवशी काय असेल. आपल्याकडे सर्वात मोठा दिवस, आपल्याकडे सर्वात मोठी रात्र, आपल्याकडे सर्वात लहान रात्र, 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र, हे जर पर्याय पाहिले तर 22 डिसेंबर या दिवशी आपल्याकडे सर्वात मोठी रात्र असते. त्यामुळं या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 2. 53 संबंध ओळखायचा आपणाला की ही जी पहिल्या 2 आकृतीतला जर संबंध तुम्ही पाहिला तर ह्या ज्या अशा रेषा आलेल्या आहेत आणि वरच्यामध्ये एकूण 3 रेषा आहेत आणि अगदी तेवढ्याच रेषा अशा वरून आहेत. तर ह्या आकृतीचा जर 53व्या आकृतीचा जर संबंध पाहिला तर या ठिकाणी त्याच्याशी रिलेटेड म्हणजे ही जी पर्याय 2 आहे या सर्व आकृत्या पाहिल्या कारण का मधून आणि अगदी 3 रेषा. तर हा जो पर्याय जो 2 देण्यात आलेला आहे ही तंतोतंत आकृती जुळण्यासारखी आहे. म्हणजे 53 या आकृतीची संबंधित आकृती या आकृतीशी संबंधित आकृती ही पर्याय 2 आहे. 54वा प्रश्न, 8 24 तर या ठिकाणी किती येईल. तर याचा आपण संबंध लावून पाहिला तर योग्य उत्तर हे 27 हा अचूक पर्याय आहे. 55वा प्रश्न, 3927 1845 याचा संबंध आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी खूप सोपा आहे संबंध ओळखणं. या ठिकाणी जर पहिलं आपण अक्षर पाहिलं या ठिकाणी 3 4 1 2 9 8 आहे, 1 कमी झाला आहे म्हणजे 8 7 येईल आणि 2 4 आहे म्हणजे 2 वाढलेत, 2 4 आहे म्हणजे 2 वाढले आणि 7 5 म्हणजे 2 कमी. हा संबंध जर पाहिला तर खूप सोपा आहे. या प्रश्नाचा अचूक पर्याय हा पहिला आहे 27 63. 56 व 57 सूचना म्हणजे 3 प्रश्न आहेत. खालील प्रश्नाकृती तंतोतंत जुळणाऱ्या आकृती पर्यायातून शोधायची आहे. ही जी 56वी आपण आकृती पाहिली तर आणि त्याचे जर पर्याय पाहिले आपण या ठिकाणी पर्याय पाहू. हे एकाच पेजवर दाखवता येत नाही पण तुम्ही जर या प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती जर पाहिली तर ही जी 3री आकृती आहे ती अगदी या आकृतीशी अगदी तंतोतंत जुळणारी आहे. आपण 57वा प्रश्न पाहू. अशा रीतीनं ही आकृती देण्यात आलेली आहे. तर या आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती तुम्ही पाहू शकताय.
हा जो बिंदू या बाजूला असला त्याची डायरेक्शन बदललेली आहे, पण अगदी तंतोतंत जुळणारी या ठिकाणी पर्याय हा जो दुसरा आहे, दुसऱ्या क्रमांकाची आकृती ही या आकृतीशी अगदी तंतोतंत जुळते. 58 प्रश्न. एका रांगेत विराटच्या उजवीकडे 15 मुले व डावीकडे 21 मुले आहेत. एका रांगेत हा जो विराट पाहिला हा, तर विराटच्या उजवीकडे 15 मुलं आणि त्याच्या डावीकडे 21 मुले आहेत. याच रांगेत मध्यभागी उभा असलेला विनीतचा क्रमांक कितवा? तर मध्यभागी हा जो विनीत आहे तर त्याचा क्रमांक येईल 19वा, म्हणजे पर्याय दुसरा बरोबर आहे. 59वा प्रश्न. एका हजेरी पत्रकात संगीताचा सुरुवातीपासून 10वा क्रमांक आहे आणि सनीचा शेवटून 20वा क्रमांक आहे. संगीता आणि सनी यांच्या नावामध्ये 15 मुलांची नावे आहेत, तर हजेरी पत्रकात एकूण किती नावे आहेत? संगीता पाहिली तर ती सुरुवातीपासून 10व्या क्रमांकावर आहे आणि सनी हा शेवटून 20वा आहे. संगीता आणि सनी यांच्या नावामध्ये यांच्यामध्ये एकूण 15 मुलं आहेत, तर हजेरी पत्रकात एकूण किती मुले आहेत? खूप सोपं आहे. तर एकूण याचं जे पर्याय आहे ते 45, म्हणजे 20, 10, 30, 40, 45. 59वा प्रश्नाचं उत्तर पहिला पर्याय. पुढचा प्रश्न पाहू. रोझी पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे, ती तिच्या डाव्या बाजूने काटकोनात 2 वेळा फिरली तर तिची पाठ कोणत्या दिशेला असेल? ही जी रोझी आहे हिचं पश्चिमेकडे तोंड आहे, ती तिच्या डाव्या बाजूने, म्हणजे तिची ही डाव्या बाजूने काटकोनात 2 वेळा वळले, एकदा आणि दोनदा, तर तिची पाठ कोणत्या, पाठ विचारलेली आहे. तर तिची पाठ खूप सोपं आहे, तर तिची पाठ ही या ठिकाणी पश्चिमेकडे येईल. 60वा प्रश्न झालेला आहे, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. रुक्साना पश्चिमेला 19 किलोमीटर गेली. रुक्साना आहे ती पश्चिम दिशेला, ही जी रुक्साना आहे ती पश्चिम दिशेला 19 किलोमीटर गेली. नंतर ती दक्षिणेला 13.5 किलोमीटर, म्हणजे या दिशेला ती 13.5 किलोमीटर गेली. त्यानंतर पूर्वेला ती पुन्हा पूर्वेकडे आली, 7.5 किलोमीटर. नंतर ती पुन्हा उत्तरेकडे गेलेली आहे, 13.5 किलोमीटर. तर ते मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे आपण जर कॅल्क्युलेशन करून पाहिलं तर याचं अचूक उत्तर हे ती जो पर्याय तिसरा आहे 11.5 किलोमीटर. अगदी सोपं आपण या रीतीनं कॅल्क्युलेशन करून पाहिलं तर ती साधारणतः 11.5 किलोमीटर आहे. 62वा प्रश्न दिनदर्शिका याच्यावर आहे. मंदाचा जन्म 8 जुलै 2007 रविवारी झाला, तर तिचा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल? तर तिचा वाढदिवस 8 जुलैला 2007 रविवार होता, तर तिचा दुसरा जो वाढदिवस येणार आहे तर तो वाढदिवस बुधवारी येईल. त्रेसष्टावा प्रश्न. एका वर्षी 2 ऑगस्टला बुधवार होता, तर त्याच वर्षातील
4 सप्टेंबर कोणत्या वारी येईल? याचं अचूक उत्तर आहे सोमवार येईल. आपण या ठिकाणी वेळ होत असल्यामुळं पटपट पटपट सोडवतोय, फक्त उत्तरं पाहतोय. 64वा पुढील आकृती काळजीपूर्वक पहा व प्रश्नाचे उत्तर पर्यायातून निवडा. प्रश्न दिला, वर्तुळ त्रिकोण चौकोन या तिन्हीमध्ये असणारा अंक कोणता? आपण पर्याय पाहिले, या तिन्हीमध्ये हा जो पर्याय आहे 4 हा वर्तुळ त्रिकोण आणि चौकोन यामध्ये आहे. म्हणजे अचूक पर्याय आपण याचं पाहिलं तर पर्याय 65वा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येचा पर्याय शोधा व लिहा. आपण हे जे सोडून पाहिलं जी संख्या येईल तर या ठिकाणी ही संख्या जी आहे ती 4 येते, म्हणजे पर्याय पहिला बरोबर आहे. 66 ते 70 यासाठी, म्हणजे एकूण हे जे 4 प्रश्न आहेत ते संबंधावर आधारित आहेत. प्रश्न विचारला आहे, 3 पदे दिली आहेत, त्यांचे काही वैशिष्ट्य आहे त्यामुळे त्यांचा एक गट तयार होते, या गटात बसणारे पद दिलेल्या पर्यायातून निश्चित करा. या ठिकाणी देण्यात आलेलं आहे मोठे आतडे, जठर, लहान आतडे. तर गटात बसणारा या ठिकाणी पर्याय आहे ग्रासिका, श्वासपटल, हृदय आणि वृक्क. तर याचं अचूक उत्तर आहे ग्रासिका, म्हणजे हे सर्व शरीरातील अवयव म्हणजे पचनसंस्थेशी संबंधित आहे त्यामुळे ग्रासिका येईल. आपण 67वा प्रश्न, गंगा, महानदी, गोदावरी. पर्याय पहा, नर्मदा, कावेरी, तापी, महानदी, गोदावरी. म्हणजे या नद्या बंगालच्या उपसागराला मिळणार आहेत. तर याचं जे अचूक पर्याय आहे ते कावेरी, पर्याय 2. 68वा प्रश्न, या जर आकृत्या तुम्ही पाहिल्या, आता फक्त यांची दिशा पाहिली आकृत्यांच्या, ही अशी आहे अशी. तर यानंतर ही जी आकृत्या आहेत तुम्ही आकृत्या जर पाहून घडल्या, हे पर्याय पाहिले तर अचूक असं म्हणजे याचा जो पर्याय आहे तो पर्याय 4 हा योग्य आहे. 69वा प्रश्न, 29, 31, 17, 19, 59, 61 खूप सोपा आहे. याचं पर्याय याचं म्हणजे 29, 30, 31, 17, 18, 19, 59, 60, 61 होत गेलेले आहे आणि 59, 61 सहसंबंध त्यांचा पाहिला तर पहिला पर्याय बरोबर आहे. 70वा प्रश्न, 59, 85, 5, 9, 8, 5, 8, 5, 4, 1, 6, 9, 8, 4. तर याचं अचूक उत्तर हा पर्याय 2, 9387 हा बरोबर आहे. 71वा प्रश्न, सांकेतिक कुट प्रश्न आहे सांकेतिक भाषेवर. 5 = 13, 7 = 19, 8 = 22 तर 1 = किती? आपणाला हा जो 1 आहे त्याची किंमत किती असेल? तर याचं उत्तर आहे 1 = 1 असणार आहे. तिसरा पर्याय बरोबर आहे. 72वा प्रश्न सांकेतिक भाषेवरच आहे. एका सांकेतिक भाषेत 1 = 5 म्हटले, 3 = 7 म्हटले, 4 = 9 म्हटले आणि 2 = 6 म्हटले तर 1 × 2 + 3 = किती? आपण जर सोडवून पाहिलं 1 = 5 म्हटले म्हणजे 5 × आपण या ठिकाणी 2 2 किती माहीत नाही, अधिक 3 3 = 7 म्हटले तर हां, तर आपण पाहिलं तर याचं अचूक उत्तर हा पर्याय जो 4 पर्याय आहे
37 हा योग्य आहे. त्र्याहत्तरवा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत रक्षक चिन्ह दिले आहेत भक्षक आणि क्षरण, तर भरण हा शब्द कसा लिहाल? या ठिकाणी रक्षक भक्षक या ठिकाणी क्षक क्ष आणि क आपल्याला पटकन कळतं आहे. या दोन्हीमध्ये कॉमन पहिले हे जे दोन आहेत यामध्ये कॉमन कोणता आहे, म्हणजे क्ष आणि क या अक्षरांना कोणती आकृती आहे ही आपल्याला, म्हणजे वर्तुळ ही सर्कल अशी असणारच आहे आणि आयत असणार आहे. क्षक समजलं आणि क्षरण म्हणजे वरच्यात र न शब्द नाहीत, म्हणजे क्षला कोणती असेल आपण जर पाहिला तर क्षला आकृती आणि वरती आहे, म्हणजे या ठिकाणी त्याला वर्तुळ असणार आहे. तर भरण हा शब्द कसा लिहाल? तर भरण हा शब्द आपण या रीतीनं जो पर्याय चौथा आहे त्रिकोण वर्तुळाने अशा रीतीनं लिहू शकतो. पुन्हा एकदा आपण हा प्रश्न पहा म्हणजे समजेल. 74वा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत न वर म्हणजे सांकेतिक भाषा दिलेली आहेत आणि त्यांना चिन्ह देण्यात आलेले आहेत, अक्षरे व चिन्ह यांचा क्रम सारखा असेलच असं नाही, म्हणजे क्रम सारखा नाही हे जर आपण पाहिलं तर याचं जे अक्ष पाहिलं तर वक्कम हा शब्द लिहायचा आहे. एक 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 अक्षर आणि त्यांची चिन्ही पाहिलं तर याचा अचूक पर्याय हा दुसरा आहे. शेवटचा प्रश्न, शाळेच्या मैदानावर खो खोचा सामना सुरू आहे, सामना अटीतटीमध्ये चालू आहे, अचानक मैदानावर गोंधळ होतो, तुम्ही काय कराल? गोंधळ का झाला हे पाहून गोंधळ करणाऱ्या मुलांना शांत करण्याचा प्रयत्न करेन, गोंधळ घालणाऱ्या मुलांना बदडून काढीन, मी सुद्धा मैदानावर जाऊन गोंधळ करेन, माझ्या वर्गात पळत जाऊन बसेन. यामध्ये योग्य कृती कोणती असेल तर जी पहिली कृती आहे, हा जो गोंधळ चालू आहे अशावेळी गोंधळ झाला हे पाहून गोंधळ करणाऱ्या मुलांना शांत करण्याचा प्रयत्न करेन ही कृती योग्य आहे. अशा रीतीनं आज आपण फेब्रुवारी 2017 या प्रश्नपत्रिकेतील बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न आता नमुनादर्शक पाहिलेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, मार्गदर्शी ठरला असेल. धन्यवाद.